बहुसंख्याला उपस्थित असलेले आमच्या सर्व भगिनी आज आपल्या या नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जो हा संप आयोजित करण्यात आलेला आहे, या संपामध्ये आपला जो उद्दिष्ट आहे की NPS योजना ही आपण बंद करून OPS योजना लागू करावी यासाठी आपण हा संप पुकारला, एवढंच एक उद्दिष्ट नसून या महाराष्ट्रामधल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी आपल्या समोर असलेल्या आहेत, तर ह्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा हा संप आपण आयोजित करण्यात आलेला आहे। तर आज आपण या ठिकाणी काम करत असताना आपल्या या काही शिक्षक बांधवांच्या माध्यमातून या संपामध्ये माघार घेतलेली आपल्याला दिसत आहे, तर आम्ही आज सकाळी 2 केंद्रामध्ये सर्व शाळांना भेटी देऊन सर्व शिक्षकांना या संपामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलेलं आहोत। तर मी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीनं आपल्या या देगलूर तालुक्यातील सर्व शिक्षकांना मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी या संपामध्ये सहभागी होऊन आपल्या ज्या मागण्या आहेत या खासगीकरणापासून आपल्याला बाहेर पडण्यासाठी कंत्राटीकरण आपलं होऊ नये आणि आपली ही NPS योजना बंद करून OPS योजना चालू करण्यात यावी, या सर्व गोष्टींसाठी आपण या ठिकाणी लढा देण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे। तुमची आमची एकजूट या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे। जोपर्यंत आपण सगळेजण एक आहोत हे आपण दाखवणार नाही तोपर्यंत हे सरकार जागे होणार नाही, आणि या झोपलेल्या सरकारला आपल्याला जागं करायचं जर असेल तर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट आपल्याला दाखवायची आहे। मित्रांनो, कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय आपल्याला मिळत नाही, आपण नेहमी संघर्षमय करत असलेले आपण एक प्राणी आहोत, आणि आपण सगळ्यात या संपामध्ये सहभागी होलेला भित्रा प्राणी म्हणजे एक शिक्षक म्हणून आपली गणना या महाराष्ट्रामध्ये होत आहे। तर माझ्या या सर्व शिक्षक बांधवांना मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की आपण कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता या संपामध्ये आपण निसंकोचपणे सहभागी व्हावं आणि आपल्या कुठलीही कारवाई होणार नाही। जर समजा कुठली कारवाई करण्याचा निर्णय जर शासन घेत असेल तर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या सर्व शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आपल्या होणाऱ्या कारवाया आपण थांबवण्याचा निश्चितपणे प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आपण मित्र या ठिकाणी काम करत असताना परवा आपण व्हाट्सअपवर एक बातमी आपण पाहिलेली आहे, तर काही कंत्राटीदार या ठिकाणी होत असताना कंत्राटीकरण होत असताना काही शिक्षकांच्या माध्यमातून काही बेरोजगारांच्या माध्यमातून आपल्याला या कमी पगारीच्या तत्वावर आम्ही काम करायला तयार आहोत असं काही कर्मचारी बांधव आपल्याला म्हणत आहेत, तर या कमी पगारीवर काम करणारे जे बांधव या जुन्या पेन्शनच्या योजनेच्या सर्व शिक्षकांना बाजूला करून यांची मागणी जर एकच असेल तर त्यांना या कारण यांना कामावरून काढा आणि आम्ही कमी पगारीवर काम करायला तयार आहोत। याचा एक व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे, एक भला मोठा बलाढ्य माणूस क्रिकेट खेळत आहे आणि तिकडून एक बॉलिंग करत आहे माणूस, आणि बॉलिंग करत असताना त्यांनी बॉलिंग करत असताना एक व्हिडिओ मध्ये आपल्याला एक गीत ऐकवलेलं आहे की आनाही पडाव सजना झाली मी दिलगी दिली म्हणून, आणि लगेच त्याला त्या बॉलला शॉर्ट मारायचा प्रयत्न करतो तर तो त्या बॅट सोबत आपल्या स्टंपवर पडतो आणि त्यावेळेस पुन्हा परत ते गाणं वाजते खुर्चीवर वाजते की आनाही पडाव सजना झाली मी दिलगी दिली म्हणल्यावर खुर्ची काय वळा संतोषी सर तुम्ही टाकलं त्या व्हॉट्सअपवर, तर अशा पद्धतीचं गीत आपल्याला त्या ठिकाणी ऐकू येत आहे आणि ही जोक आपण पाहत आहोत। तर मित्र कुठलीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय मिळत नसताना आपण एक शिक्षक म्हणून काम करतो।